मेलुहा से मृत्युंजय प्रकरण पांचवे ब्रह्माची जमात। राजा विश्रांती गृहाच्या बाहेर असलेल्या हिरव्यागार बागेतून शिव फिरत होता। नंदीनं आणि कणखलाच्या सक्षम कर्मचाऱ्यानं त्याचं सगळं सामान राजा विश्रांती गृहात हलवलं होतं। बागेतील एका सुंदर आरामदायी बाकड्यावर बसून शिव लाल आणि पांढऱ्या गुलाबांचे ताटवे पाहत होता। त्या खुल्या बागेतील थंडगार प्रसन्न वाऱ्याच्या झुळकीमुळे त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं होतं। अजूनही दुपार झालेली नव्हती आणि बागेत त्यावेळी कुणीही नव्हतं। सकाळीच सम्राटाबरोबर झालेल्या संभाषणातील वाक्यनवाक्य शिवाच्या मनात घोळत होतं। दक्षानं जरी कितीही सावधपणे आणि स्वतःवर व्यवस्थित नियंत्रण ठेवून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असली तरी शिवाचा निळा गळा मेलुहाच्या लोकांसाठी आणि एवढंच नव्हे तर सम्राटासाठीही खूपच महत्वपूर्ण होता हे शिवाच्या लक्षात आलं होतं। याचाच अर्थ असा होता की निळकंठ वगैरे जे काही हे लोक बोलत होते त्याविषयीची दंतकथा फक्त काश्मीरच्या लहानशा भागापुरतीच मर्यादित नव्हती। जर खुद्द सम्राटानं ती गोष्ट एवढी गांभीर्यानं घेतली होती म्हणजे त्याच्या मदतीची गरज संपूर्ण मेलुहालाच होती। पण या मूर्ख लोकांना माझ्याकडून कसली मदत हवीये? आमच्यापेक्षा ते कितीतरी पुढारलेले आहेत, शिव विचार करत होता। ढोल आणि घुंगरू यांच्या आवाजानं त्याची तंद्री भंग पावली। त्या बागेत कोणीतरी नृत्याचा रियाज करत होत। ती बाग आणि ती नृत्यशाळा यांच्यामध्ये काटेरी झुडपांचं कुंपण होत। शिव स्वतःही एक अत्यंत उत्स्फूर्त आणि एकनिष्ठ नर्तक होता। त्याचे पायही आता त्या तालावर थरारले असते, पण त्यावेळी त्याच्या मनात अनेक विचार गुंजारव करत होते। त्या नृत्य करणाऱ्या मुलींच्या घोळक्यातून काही शब्द शिवाच्या कानांपर्यंत पोहोचले। नको राजकुमारी, तुम्ही आता गेलं पाहिजे, एक पुरुष सांगत होता। हे समूह नृत्य तुम्ही केलंच पाहिजे असं नाही, तुम्ही फक्त नृत्याचा आनंद घ्या। नृत्यातील भावना तुमच्या नृत्यातून व्यक्त झाल्या पाहिजेत। त्याऐवजी तुम्ही सगळे पदन्यास लक्षात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहात। त्यानंतर एका स्त्रीचा आवाज कानावर आला। राजकुमारी, गुरुजींचं बरोबर आहे, तुम्ही उत्तम प्रकारे अचूक नृत्य करत आहात, पण त्याचा आनंद घेत नाही। तुमच्या चेहऱ्यावर नृत्य शिकण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट दिसतायत। तुम्ही आता थोडा विश्राम केला पाहिजे। प्रथम मला सगळे पदन्यास योग्यरित्या करू देत, त्यानंतर मी त्यांचा आनंद घ्यायला शिकू शकेन। या अखेरच्या वाक्यानं शिवाच्या अंगावर रोमांच फुलले। तीच होती, ती सती होती। तो झटकन उठला आणि त्या आवाजांचा वेध घेत निघाला। तो त्या झुडपांच्या कुंपणाआडून बाहेर आला आणि त्याला एका छोट्याशा व्यासपीठावर सती नृत्य करत असल्याचं दिसलं। तिने तिचे हात कडकपणे वरच्या बाजूला केले होते आणि ती नृत्याचे विविध आविष्कार करू पाहत होती। ती पदन्यासांशी संलग्न हस्तक करून नृत्य करत होती, प्रथम डावीकडे मग उजवीकडे। त्यानंतर तिनं आपली कंबर किंचित हलवली आणि त्यावर आपले हात ठेवले। त्यातूनच त्या नृत्याचा रसाविष्कार होत होता। तो पुन्हा एकदा मंत्रमुग्ध झाला। तरीही त्याच्या एक गोष्ट लक्षात आली होती, ती म्हणजे सती जरी नृत्याचे सगळे पदन्यास आणि हातांच्या हालचाली अचूक करत असली तरीही गुरुजींचं म्हणणं बरोबर होतं। ती यांत्रिकपणे हालचाली करत होती, पण एका कसलेल्या नर्तिकेच्या नृत्यातील सफाईदारपणा, स्वतःला झोकून देऊन नृत्य करणं तिला जमत नव्हतं। आनंद, राग आणि समाधान या भावभावना त्या नृत्यनाटिकेत होत्या, पण ते भाव तिच्या नृत्यातून व्यक्त होत नव्हते। एखाद्या निष्णात नर्तकीप्रमाणे सती व्यासपीठाचा संपूर्ण वापरही करत नव्हती। तिच्या पावलांच्या हालचाली छोट्या होत्या, त्यामुळे व्यासपीठाच्या फक्त मध्यभागीच तिचं सगळं नृत्य केंद्रित झालं होतं। गुरुजी तिच्याकडे तोंड करून बसले होते आणि ते ढोल वाजवत सतीच्या नृत्यासाठी ठेका धरत होते। तिची सखी कृतिका उजवीकडे बसली होती,
नृत्याच्या गुरुजींनी शिवाला प्रथम पाहिलं आणि ते झटक्यात उठून उभे राहिले. सती आणि कृतिकेनंही वळून त्याच्याकडे पाहिलं. आपल्या समोर शिव उभा असल्याचं पाहून ते दोघीही चकित झाल्या होत्या. सतीनं आपल्यावर ताबा ठेवला होता पण कृतिकेचं तिच्या मनावर नियंत्रण राहिलं नव्हतं. ती एकदम उद्गारली, शिव. सतीनं तिच्या संयमित आणि विनयशील पद्धतीनं त्याला गंभीरपणे विचारलं, शिवा सारं ठीक आहे ना? तुला माझी कशासाठी मदत हवी आहे का? तू कशी आहेस? मला तुझी खूप आठवण येत होती. तू माझ्याशी स्मितहास्य सुद्धा करणार नाहीस का? शिवाच्या मनात भावभावनांचा कल्लोळ उसळला होता. शिव फक्त सतीला निहाळत होता. त्याच्या मनातले विचार त्याच्या ओठातून बाहेर पडत नव्हते. त्याचे ओठ मिटलेलेच होते. कृतिकेनं सतीकडे तिच्या प्रतिक्रियेसाठी हसत हसत पाहिलं. त्यानंतर सतीनं आधीपेक्षाही अधिक गंभीर होत शिवाला विचारलं, शिवा तुम्हाला मी काही मदत करू शकते का? नाही नाही, मला तुमची मदत नकोय, शिवानं भानावर येत उत्तर दिलं. मी असाच या भागात आलो होतो तेवढ्यात तुमच्या नृत्याचा आवाज कानांवर पडला. म्हणजे मला म्हणायचंय की मी तुमचे शब्द ऐकले, म्हणजे तुमचं बोलणं ऐकलं. तुमचे पदन्यास खूपच कठीण असल्याचं म्हणणं मी ऐकलं, पण प्रत्यक्षात तेवढे कठीण नाहीत. तुम्ही अत्यंत अचूकपणे नृत्य करत आहात. खरं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर ते अगदी अचूक आहेत. पण कृतिका त्याचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली, तुला नृत्याची थोडी तरी माहिती आहे का? नृत्य कशाशी खातात हे तरी तुला माहिती आहे का? नाही, फारसं नाही, पण थोडंफार माहिती आहे, शिवानं कृतिकेला हसत हसत सांगितलं. त्यानंतर लगेच सतीकडे वळून तो म्हणाला, मला माफ करा सती, पण गुरुजींचं म्हणणं बरोबरच आहे. तुम्ही खूपच रुक्षपणे आणि तांत्रिकतेनं नृत्य करत आहात. मी ज्या प्रदेशातून आलो आहे तिथं ज्याला मुद्रा आणि क्रिया म्हणतात त्या तुमच्या नृत्यात तांत्रिकदृष्ट्या अगदी अचूक आहेत, पण तुमच्या नृत्यात भाव नाहीत. आणि भावभावनांशिवाय केलेलं नृत्य म्हणजे आत्म्याशिवाय असलेलं शरीर. ज्यावेळी नर्तिकेनं केलेल्या नृत्यातून प्रेक्षकांपर्यंत भावभावना पोहोचतात त्यावेळी त्या नर्तिकेला पदन्यास लक्षात ठेवण्याचीही खरंतर आवश्यकताच नाही. पदन्यास आपोआपच येतात, भाव शिकून येत नाहीत. जर तुम्ही तुमच्या हृदयात त्यांच्यासाठी जागा निर्माण केलीत तरच भाव तुम्हाला अभिव्यक्त करता येतात. एक शब्दही न बोलता सती शिवाचं बोलणं शांतपणे ऐकून घेत होती. तो रानटी माणूस बोलत असताना तिच्या भुवया किंचित वक्र झाल्या होत्या आणि थोड्याफार चढल्याही होत्या. एका सूर्यवंशीपेक्षाही नृत्याविषयी त्याला अधिक माहिती कशी काय होती, पण त्यानं तिचा जीव वाचवला होता याची तिनं स्वतःलाच आठवण करून दिली. त्यामुळे त्याचा सन्मान करणं हे तिचं कर्तव्य होतं. आपल्या जातीचं कोणतंच चिन्ह आपल्या अंगावर न बाळगणारा हा परदेशी माणूस आपल्या मालकिणीपेक्षाही आपल्याला अधिक नृत्य येत असल्याचं निव्वळ ढोंग करतो आहे याविषयी कृतिकेला खात्री होती. तिने शिवाकडे रोखून पाहिलं. त्याला विरोध दर्शवत तिनं विचारलं, याचा अर्थ या राज्यातील सर्वात उत्तम नर्तिकेपेक्षाही तुला अधिक चांगलं नृत्य येतं असा तुझा दावा आहे का? तू असं म्हणण्याचं धाडस करतोयस का? आपण कोणत्या तरी वादाला निमंत्रण दिलं आहे हे शिवाच्या लक्षात आलं. तो गंभीरपणे सतीकडे वळला आणि म्हणाला, मला खरोखरच माफ करा, मला तुमचा कोणत्याही प्रकारे अपमान करायचा नव्हता. काही वेळा आपण काय बोलतो आहोत हे लक्षात न घेताच मी बोलत राहतो. नाही नाही, तुम्ही माझा मुळीच अपमान केला नाही, सती म्हणाली. कदाचित तुमचं म्हणणंच बरोबर असेल. जेवढ्या प्रमाणात मला जाणवलं पाहिजे तेवढ्या प्रमाणात मला नृत्याचा आस्वाद घेता येत नसेल, ते अभिव्यक्तही करता येत नसेल, नृत्याचा अर्थ मला नेमकेपणानं उमगला नसेल. पण गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मी थोड्या कालावधीतच ते सारं शिकेन याविषयी माझी खात्री आहे. सतीवर प्रभाव टाकण्याची संधी घेण्यासाठी शिवानं तिला विचारलं, तुमची हरकत नसेल
तर मी नृत्य करून दाखवू का? मी तांत्रिक दृष्ट्या तुमच्या एवढा अचूक नाही याची मला खात्री आहे, पण कदाचित माझ्या नृत्यातून अभिव्यक्त होणाऱ्या भावभावनातूनच मला योग्य पदन्यासांचं प्रदर्शन करता येईल असं मला वाटतं. ही मात्रा बरोबर लागू पडली होती, ती त्याला नाही म्हणू शकली नव्हती. तिला चांगलंच आश्चर्य वाटलं होतं, हे अनपेक्षितच होतं. ती कशीबशी म्हणाली, हां ठीक आहे. आनंदित आणि उल्लसित झालेल्या शिवानं लगेच व्यासपीठाच्या केंद्रस्थानी प्रवेश केला. आपल्या शरीराचा वरचा भाग झाकणारं अंगवस्त्र त्यानं फेकून दिलं. कृत्तिकेला आपल्या मालकिणीनं त्याला परवानगी दिल्यामुळे राग आला होता, पण काही क्षणातच तो नाहीसा झाला. शिवाची पिळदार शरीरयष्टी पाहून ती चकित झाली होती. सतीलाही एवढं दणकट आणि पिळदार शरीर शिव हव्या त्या भावानुसार कसं काय वळवतो वाकवतो याचं राहून राहून आश्चर्य वाटत होत. त्या नृत्यशैलीसाठी आवश्यक असलेल्या सर्व हालचाली सहज सुंदरतेनं शिव करत होता. ज्यावेळी प्रचंड ताकद कमावली जाते त्यावेळी सहसा शरीराचा लवचिकपणा नाहीसा होतो, पण शिव त्याला अपवाद होता. आपल्या ढोलावर हळुवारपणे हाताचे फटके देणारे गुरुजी शिवाला म्हणाले, हे तरुणा तुला कोणती लय हवी आहे ते मला सांग. शिवानं गुरुजींना प्रणाम केला आणि तो म्हणाला, गुरुजी तुम्ही मला फक्त एक क्षणाचा वेळ द्याल का? मला नृत्यासाठी थोडी तयारी करायची आहे. लढाईतील डावपेच आणि युद्ध कौशल्य यांच्या एवढीच शिवाला नृत्याचीही चांगलीच जाण होती. पूर्वेकडे तोंड करून त्यानं आपले डोळे मिटले आणि आपलं मस्तक किंचित झुकवून प्रणाम केला. त्यानंतर तो आपल्या गुडघ्यांवर बसला आणि त्यानं जमिनीला डोकं टेकवून तिलाही प्रणाम केला. उभं राहून त्यानं आपला उजवा पाय बाहेरच्या बाजूला वळवला. त्यानंतर त्यानं आपला डावा पाय वर घेऊन तो उजव्या पायाच्या गुडघ्याच्याही वर घेतला आणि मग अत्यंत शैलीदार नृत्याला सुरुवात केली. एका शांत झुळकीनंच फक्त तिथल्या नीरव शांततेचा भंग झाला. ते तिन्ही प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन नृत्य पाहत होते. गुरुजी सती आणि कृतिका शिवाकडे बुचकळ्यात पडून पाहत होते. तो काय करत होता ते त्यांना कळत नव्हतं, पण त्याच्या नृत्यातील ऊर्जा त्यांना भेटली होती. त्यानंतर शिवाने आपले दोन्ही हात हवेत गोलाकार फिरवले आणि खांद्याच्या रेषेत ताठ केले. आपल्या उजव्या हातात डमरू असल्याप्रमाणे त्यानं त्या हाताची मुद्रा बनवली आणि नंतर तो डमरू वाजवल्याचा अभिनय केला. त्याचा डावा हात आशीर्वाद देत असल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्यानं उभा करून ठेवला होता. जणू काही तो हात एखादी दैवी शक्तीच प्राप्त करून घेत होता. ती भावमुद्रा त्यानं काही काळ तशीच ठेवली. त्याच्या चेहऱ्यावर चमकणाऱ्या तेजामुळे तो स्वतःच्या अंतर्मनात डोकावून आपल्या स्वतःच्या विश्वात रममाण होऊ लागल्याचं स्पष्टपणे समजत होत. त्यानंतर त्यानं सहजपणे आपला उजवा हात पुढे केला. जणू काही त्या हाताला त्याचं स्वतःचं मन होत. आता त्या हाताचा तळवा उघडा होता आणि त्याची दिशा प्रेक्षकांकडे होती. अत्यंत आश्चर्यचकित झालेल्या सतीला ती मुद्रा काहीशी संरक्षण देणारी वाटली. तो भाव सर्वांपर्यंतच पोहोचला होता. डावा हात त्यावेळी काहीच हालचाल करत नव्हता. त्याची दिशा डाव्या बाजूला जमिनीकडे होती. शिवानं ही भावमुद्राही काही क्षण तशीच ठेवली. त्यानंतर त्यानं नृत्याला सुरुवात केली. सती विस्मयानं त्याचं नृत्य पाहत होती. ती जे नृत्य करत होती त्याचेच पदन्यास तोही करत होता. तरीही ते नृत्य अत्यंत विलक्षण भासत होतं. त्याचं शरीर जादू झाल्याप्रमाणे हलत होतं आणि हातांच्या हालचाली अत्यंत सहजतेनं आणि शैलीदारपणे होत होत्या. एवढं पिळदार आणि कमावलेलं शरीर एवढं लवचिक कसं काय असू शकतं? गुरुजी हताशपणे त्याच्या नृत्याला ढोलाची साथ देण्याचा प्रयत्न करत होते, पण खरं तर त्याला त्या ढोलवादनाची गरजच नव्हती, कारण शिवाच्या पायातून निर्माण झालेल्या आघातांनीच ढोलाचं काम होत होत. त्या नृत्यातून स्त्रियांच्या विविध भावभावना व्यक्त झाल्या आणि प्रेक्षक असलेल्या त्या तिघांपर्यंत त्या पोहोचल्याही.
सुरुवातीला आनंदाची भावना निर्माण झाली. आपल्या पतीबरोबर ती करत असलेला शृंगार व्यक्त झाला. त्यानंतर आपल्या सहचराच्या दुर्दैवी आणि चुकीच्या पद्धतीनं झालेल्या मृत्यूमुळे तिला झालेलं दुःख आणि बसलेला धक्का त्यानं व्यक्त केला. शिवानं आपल्या पिळदार बलदंड शरीरातूनही स्त्रीच्या यातना आणि शोकाकुल अवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती. शिवाचे डोळे उघडे होते, पण तो त्या तिन्ही प्रेक्षकांना पूर्णपणे विसरून गेला होता हे त्यांना स्वतःलाही जाणवत होतं. तो त्याच्या स्वतःच्याच जगात होता. तो प्रेक्षकांसाठी नृत्य करतच नव्हता, तो प्रशंसेसाठीही नृत्य करत नव्हता, तो फक्त स्वतःच्या आनंदासाठी नाचत होता. त्याचं नृत्य कोणत्या तरी दैवी शक्तीच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनाखाली सुरू असल्यासारखं वाटत होतं. शिवाचं म्हणणं योग्यच होतं हे सतीला पटलं होतं. त्यानं स्वतःचं हृदय खुलं केलं आणि नृत्य आपोआपच त्याच्यात प्रविष्ट झालं होतं. सर्वच ऐहिक गोष्टींप्रमाणे त्या नृत्याची अखेरही झाली होती. त्यावेळी शिवानं आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. त्यानं आपली अखेरची भावमुद्रा दीर्घकाळ तशीच ठेवली होती. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर पसरलेलं ते तेज हळूहळू ओसरलं होतं. जणू काही तो या जगाकडे पुन्हा एकदा परतत होता. त्यानंतर शिवानं आपले डोळे हळूहळू उघडले. त्याला पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे आ वासून बघणारी सती, कृतिका आणि गुरुजी दिसले. सर्वजण स्तब्धच होते. गुरुजी प्रथम भानावर आले. त्यांनी त्याला विचारलं, तू कोण आहेस? मी शिव आहे. नाही नाही, मी या शरीराची गोष्ट करत नाही. मला म्हणायचंय की तू कोण आहेस? शिवानं आपल्या भुवया वक्र केल्या आणि तो पुन्हा म्हणाला, मी शिव आहे. गुरुजी, मी एक प्रश्न विचारू का? सतीनं विचारलं. अवश्य विचार, गुरुजी म्हणाले. शिवाकडे वळून सतीनं त्याला विचारलं, तुम्ही नृत्यापूर्वी जे केलं ते काय होतं? ती नृत्याची पूर्वतयारी होती का? होय, त्याला नटराजाची मुद्रा म्हणतात. तो नृत्याचा ईश्वर आहे. नटराजाची मुद्रा, त्यामुळे काय होतं? वैश्विक ऊर्जेशी माझी ऊर्जा त्या मुद्रेमुळे जोडली गेली, त्यामुळे नृत्यात आपोआपच ऊर्जा अवतरली. मला हे समजलं नाही. ठीक आहे, मी थोडं स्पष्ट करतो. आमच्या जमातीत आम्ही असं मानतो की जगातील प्रत्येक गोष्ट ही शक्ती किंवा ऊर्जा यांचं वहन करते. वनस्पती, प्राणी, वस्तू, आपली शरीरं हे सगळे ऊर्जावाहक आहेत. ते ऊर्जा वाहून नेतात आणि ऊर्जा प्रसारितही करतात. पण ऊर्जेचं सर्वाधिक मोठं वहन करणारी गोष्ट म्हणजे ही पृथ्वी माता. आपण जिच्यावरून चालतो आहोत ही भूमी, धरणी माता. पण या सगळ्याचा तुमच्या नृत्याशी काय संबंध आहे? तुम्ही जी प्रत्येक गोष्ट करता त्यासाठी ऊर्जेची गरज असते. आपल्या सभोवताली असलेल्या ऊर्जेच्या स्रोतातून तुम्ही ती घेऊ शकता. लोक, वस्तू, धरणी माता या सर्वांकडून तुम्ही ही ऊर्जा घेऊ शकता. फक्त तुम्हाला त्या ऊर्जेची मागणी अत्यंत आदरपूर्वक आणि विनयशीलतेनंच करावी लागते. मग तुझ्या त्या नटराजाच्या भावमुद्रेतून तुला आवश्यक असलेली सर्व प्रकारची ऊर्जा तुला मिळते? गुरुजींनी विचारलं. मला ती ऊर्जा कशासाठी हवी आहे त्यावर हे सारं अवलंबून असतं. नृत्यासाठी मला हव्या असलेल्या ऊर्जेची मागणी करण्यासाठी नटराजाची भावमुद्रा मला मदत करते. एखाद्या विचारासाठी माझ्याकडे अशी ऊर्जा यावी असं मला वाटत असेल तर मला पद्मासन घालून बसून ध्यान करावं लागतं. हे तरुणा, याचा अर्थ असा आहे की ऊर्जा तुझ्या बाजूनच आहे, ती तुला मदत करते असं दिसतं. गुरुजी म्हणाले, तू स्वतःच नटराज आहेस, नृत्याचा देव आहेस. नाही नाही, शिव उद्गारला, त्या अमर्याद नटराज ऊर्जेचं मी फक्त एक माध्यम आहे. कोणीही तिचं माध्यम बनू शकतो. ठीक आहे, मग तू एक विशिष्ट कार्यक्षम माध्यम आहेस. गुरुजी म्हणाले. सतीकडे वळून ते म्हणाले,
जर तुला असा मित्र लाभला असेल तर तुला माझी काहीही गरज नाही बाळा। तुला जर शिवाकडून नृत्य शिकायचं असेल तर त्यासाठी मी बाजूला होणं हा माझा सन्मान ठरेल। शिवानं सतीकडे अपेक्षेनं पाहिलं। नृत्याचा हा सगळा प्रकार त्याच्या अपेक्षेपेक्षाही अधिक यशस्वी ठरला होता। हो म्हण चल, तो तिला मनातून सुचवत होता। ती स्वतःच्या विचारातच बुडून गेली होती। तिने स्वतःला आक्रसून घेतलं होतं। या स्त्रीवरही कशाचा तरी प्रभाव पडतो याची प्राथमिक लक्षणं शिवाला दिसत होती। तिच्या एकूणच अभिमानी स्वभावाशी विसंगत वाटत असूनही तिनं आपली मान तुकवली आणि ती हळुवार आवाजात म्हणाली, मला कोणाविषयीही अनादर व्यक्त करायचा नाही, पण कदाचित एवढ्या उच्च पातळीचं प्रशिक्षण स्वीकारण्याची माझीच योग्यता नसेल, पण तुझ्याकडे तेवढी पात्रता तेवढं कौशल्य नक्कीच आहे। शिव म्हणाला, तुमच्याकडे शिकण्याची वृत्ती आहे, तुम्हाला अंतःकरण आहे, तुम्ही या टप्प्यापर्यंत सहज पोहोचू शकाल। सतीनं मान वर करून शिवाकडे पाहिलं। तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येण्याची वाट पाहत होते। तिच्या दृष्टीतून त्याला जाणवलेल्या किंचित दुःखी भावनेनं शिव गप्प बसला। हे सगळं काय सुरू झालंय, तो मनातल्या मनात म्हणाला। मी कोणत्याही टप्प्यापासून खूपच लांब आहे शिवा, सती म्हणाली। हे वाक्य बोलल्यानंतर सतीला स्वतःवर नियंत्रण ठेवणं सहज शक्य झालं। पुन्हा एकदा एक विनयशील अभिमान तिच्या मुद्रेवर झळकू लागला। तिच्या चेहऱ्यावरचा तो मुखवटा पुन्हा एकदा तिनं धारण केला होता। ही माझी पूजेची वेळ आहे, तुमची परवानगी असेल तर गुरुजी मला गेलंच पाहिजे, ती म्हणाली आणि नंतर शिवाकडे वळली आणि म्हणाली, तुमची पुन्हा एकदा भेट झाली याचा मला खूपच आनंद झाला आहे शिवा। शिव काही बोलण्याआधीच सती झटकन वळली आणि निघून गेली। तिच्या पाठोपाठ कृतिकाही निघून गेली। गोंधळलेल्या शिवाकडे गुरुजी एकटक पाहत होते। त्यानंतर शिवाकडे पाहून औपचारिकतेनं प्रणाम करून ते म्हणाले, तुला नृत्य करताना पाहणं हा माझा जीवन गौरवच होता। त्यानंतर तेही वळले आणि निघून गेले। मेलुहाच्या लोकांच्या या अनाकलनीय पद्धतीच्या वागण्यानं शिव चक्रावूनच गेला होता। दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा नंदी आणि शिव राजाच्या कार्यालयात गेले। तिथे दक्ष, पार्वतेश्वर आणि कनखला त्यांची वाट पाहत होते। आश्चर्यचकित झालेला शिव म्हणाला, महाराज माफ करा, पण मला वाटलं की आपण दुसऱ्या प्रहरी चौथ्या तासात भेटणार आहोत। मला वाटतं मी तुम्हाला फारशी वाट बघायला लावली नसावी। दक्ष उभा राहिला आणि त्यानं औपचारिकपणे शिवाला नमस्ते केलं। तो खाली वाकला आणि म्हणाला, नाही प्रभू, तुम्ही माफी मागण्याची काहीच गरज नाही। तुम्हाला आमची प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून आम्हीच लवकर आलो आहोत। तुमची प्रतीक्षा करणं हा आमचाच सन्मान आहे। एका रानटी माणसाला एवढ्या प्रचंड साम्राज्याचा सम्राट एवढा सन्मान आणि आदर देत असल्यामुळे पार्वतेश्वरानं आपल्या नजरेतून तीव्र नाराजी व्यक्त केली। एवढ्या मोठ्या सम्राटानं आपल्याला प्रभू म्हणावं आणि अदबीनं खाली वाकून नमस्कार करावा, या प्रकाराने शिव स्तिमित झाला होता। मग औपचारिकपणे थोडं वाकून त्यानं दक्षाला प्रणाम केला आणि तो आपल्या जागेवर बसला। महाराज, मी निळकंठाविषयीच्या दंतकथेबद्दल सांगण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काही प्रश्न असतील तर कृपा करून आपण ते मला विचाराल का, दक्षानं विचारलं। शिवाच्या मनात तातडीनं उपस्थित झालेला प्रश्न अर्थातच तोच होता, माझा निळा गळा तुम्हाला एवढा महत्वपूर्ण का वाटतो आहे? पण तेवढ्यात त्याच्या अंतप्रेरणेनं त्याला थांबवलं। आपण मेलुहाच्या समाजाविषयी अधिक काही जाणून घेतल्याशिवाय आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही हे त्याला माहिती होतं। महाराज, हा प्रश्न कदाचित विचित्र वाटेल, पण तुमचं वय काय आहे हे मी तुम्हाला विचारू शकतो का, शिवानं विचारलं। दक्षानं आश्चर्याने कनखलाकडे पाहिलं, त्यानंतर चेहऱ्यावर अवघडलेलं हास्य घेऊन शिवाकडे वळत तो म्हणाला,
तुम्ही खूपच बुद्धिमान आहात प्रभू, तुम्ही अत्यंत समर्पक प्रश्नच सर्वप्रथम विचारला. एखादी गुप्त गोष्ट उघड करावी त्याप्रमाणे दक्षानं चेहरा किंचित आक्रसून घेतला आणि तो म्हणाला, गेल्याच महिन्यात मला 184 वर्ष पूर्ण झाली. शिव स्तिमित झाला. दक्ष 30 वर्षांहून एका दिवसानंही मोठा दिसत नव्हता. खरं म्हणजे मेलुहातील कोणीही प्रौढ दिसत नव्हतं. त्याला ब्रह्माच्या मंदिरात भेटलेला तो पंडितच फक्त याला अपवाद होता. याचा अर्थ नंदीही 100 पार केलेला होता. हे कसं शक्य आहे महाराज? विस्मयचकित झालेला शिवानं विचारलं. कोणत्या जादूच्या प्रभावानं हे शक्य होतं? यात कोणताही जादूटोणा नाही प्रभू, दक्षानं स्पष्टीकरण दिलं. आमच्या वैज्ञानिकांच्या बुद्धिमत्तेमुळेच हे शक्य झालंय. त्यांनीच एक दिव्य औषधी तयार केली आहे. तिला आम्ही सोमरस म्हणतो. ते देवांचं पेय आहे. विशिष्ट वेळी सोमरस घेतला तर मृत्यू तर दूर राहतोच, पण आम्ही आमचं संपूर्ण आयुष्यच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही तारुण्यात घालवू शकतो. पण हा सोमरस म्हणजे काय आहे? तो कुठून मिळतो? तो कशापासून बनवतात? त्याचा शोध कोणी लावला? प्रभू, हे प्रश्न खूपच आहेत, दक्षानं स्मितहास्य केलं. तो म्हणाला, पण मी एकापाठोपाठ एक या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सोमरसाचा शोध 1000 वर्षांपूर्वी एका भारतीय संशोधकानं लावला. तो अद्यापही जिवंत आहे. त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. मला वाटतं देवगिरीला येताना मी रस्त्यात एका मंदिराला भेट दिली होती, तेच हे ब्रह्मदेव असावेत. मला वाटतं त्या जागेचं नाव मेरू होतं. होय प्रभू, तिथेच ते राहिले आणि त्यांनी काम केलं असं म्हटलं जातं. ब्रह्मदेव हे अत्यंत निष्णात संशोधक होते, पण त्यांनी आपल्या कोणत्याही शोधाचा लाभ स्वतःसाठी करून घेतला नाही. मनुष्य जातीच्या भल्यासाठीच आपल्या सगळ्या शोधांचा उपयोग व्हावा असाच त्यांचा सातत्यानं प्रयत्न राहिला. दुष्ट लोकांकडूनही सोमरसासारख्या उत्तम पेयाचा उपयोग होऊ शकेल हे त्यांच्या आधीच लक्षात आलं होतं. त्यामुळेच त्यांनी सोमरसाच्या उपयोगावर नियंत्रण ठेवणारी एक सक्षम यंत्रणा उभारली. कोणत्या प्रकारचं नियंत्रण? त्यांनी खुलेपणानं प्रत्येकालाच सोमरस दिला नाही, दक्ष पुढे सांगू लागला. त्यांनी देशभर एक सर्वेक्षण केलं. त्यातून त्यांनी किशोरवयीन मुलांचा एक गट निवडला. ही सर्व मुलं अत्यंत निष्पाप होती. प्राचीन भारताच्या 7 विभागातून एक एक मुलगा त्यांनी निवडला होता. त्यांनी किशोरवयीन मुलंच निवडली होती कारण त्यामुळे ही मुलं त्यांच्याबरोबर गुरुकुलात राहू शकली असती. समाजाचे निस्वार्थी मदतनीस म्हणून त्या मुलांनी काम करावं, अशा प्रकारे त्यांना त्या मुलांना घडवता येणार होतं. त्यांच्यावर तसेच संस्कारही करता येणार होते. सोमरस औषधाचा फक्त या मुलांवरच प्रयोग केला गेला. या मुलांना सोमरस पाजून त्यांना अतिरिक्त जीवन बहाल करण्यात आलेलं असल्यामुळे त्यांना द्विज असं संबोधलं जाऊ लागलं, कारण द्विज म्हणजे दोनदा जन्म घेणारा. सोमरस, ब्रह्मदेवांची शिकवण आणि या सर्वांनी मिळून सामूहिकरित्या तयार केलेल्या इतर काही औषधी यामुळे हा गट खूपच सामर्थ्यशाली बनला. इतिहास कालापासून एवढा सामर्थ्यशाली गट कुठंच नव्हता. त्यांनी आपल्या मनाची ताकदही खूपच वाढवली, त्यामुळे ते सर्वश्रेष्ठ पुरुष बनले. प्रगाढ आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचा लाभ त्यांना झाला. प्राचीन लोक अशा ज्ञानी माणसांना ऋषी म्हणत होते. ब्रह्मदेवांनी निवडलेल्या या मुलांची संख्या 7 असल्यामुळे त्यांना सप्तर्षी म्हटलं जाऊ लागलं. आणि या सप्तर्षींनी त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर समाजाच्या कल्याणासाठी केला. होय प्रभू, ब्रह्मदेवांनी या सप्तर्षींसाठी आचरणाचे कडक नियम लागू केले होते. त्यांना राज्य करता येणार नव्हतं किंवा कोणत्याही प्रकारचा व्यापार अगर उद्योग व्यवसाय करता येणार नव्हता.
ज्यातून त्यांना वैयक्तिक लाभ मिळेल असं काहीही त्यांना करता येणार नव्हतं. ज्या गोष्टीतून समाज कल्याण साधता येईल असे व्यवसायच ते निवडू शकत होते. ते शिक्षक, डॉक्टर, धर्मगुरु अशा प्रकारची बुद्धिजीवी कामच करू शकणार होते. ते देत असलेल्या सेवांसाठी कोणाकडूनही काहीही घेण्याची मुभा त्यांना देण्यात आली नव्हती. दान, भिक्षा आणि देणग्या यावरच त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह चालवायचा होता. सेवेचे हे अत्यंत कडक नियम होते. पार्वतेश्वराकडे पाहत शिवानं थोडासा विनोद केला. पार्वतेश्वरानं शिवाला कोणताही प्रतिसाद दिला नाही, पण दक्ष, कणखल आणि नंदी मोठ्यानं हसले. खिडकीजवळच्या प्रहर दिव्याकडे शिवानं चटकन पाहिलं. त्यावेळी जवळजवळ तिसरा प्रहर सुरू होता. यावेळीच बहुधा सती नृत्यासाठी बाहेर पडली असणार असा विचार त्याच्या मनात आला. पण त्यांनी आपल्या वर्तनाविषयीचे नियम किंवा आचारसंहिता अत्यंत कसोशीनं पाळली. प्रभू, दक्ष सांगू लागला. काळ जसजसा पुढे सरकू लागला तसतशी त्यांची जबाबदारीही वाढत गेली. त्यानंतर सप्तऋषींनी आणखी बऱ्याच लोकांची निवड केली आणि आपली जमात विस्तारित केली. त्यांचे अनुयायी देखील त्यांच्या आचारसंहितेच्या शपथेनं बद्ध होते. सप्तऋषी सोमरसाच्या सहाय्यानंच कित्येक वर्ष जगले आणि त्यांनी सोमरसाच्या वाटपावर नियंत्रणही ठेवलं. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सप्तऋषींनी आपले आयुष्य ज्ञानदानासाठी आणि समाज कल्याणासाठी व्यतीत केली. त्यामुळेच या लोकांना समाजाकडून मोठाच आदर प्राप्त झाला. कित्येक शतकं लुटली आणि या लोकांना ब्रह्माची जमात किंवा साध्या शब्दात ब्राह्मण असं म्हटलं जाऊ लागलं. पण ज्याप्रमाणे सर्वच चांगल्या यंत्रणांच्या बाबतीत होतं तसंच या यंत्रणेतील काही लोकांनीही हे नियम पाळणं बंद केलं आणि काही जणांनी भ्रष्ट वर्तणूक सुरू केली असेल. बरोबर आहे ना? अगदी बरोबर प्रभू, दक्षानं उत्तर दिलं. अशी कित्येक दशलक्ष वर्ष उलटली. ब्रह्मदेवानं तयार केलेल्या आणि सप्तर्षींनी प्राणपणानं पाळलेल्या आचारसंहितेचा काही ब्राह्मणांना विसर पडला. सोमरसानं त्यांना प्रदान केलेल्या काही आश्चर्यकारक शक्तींचा वापर ते वैयक्तिक स्वार्थासाठी करू लागले. जनसमुदायावर असलेल्या प्रभावाचा गैरफायदा घेऊन काही ब्राह्मणांनी राज्य निर्माण केली आणि ते राजे म्हणून राज्य करू लागले. ब्रह्मदेवानं आणि सप्तऋषींनी शोध लावलेल्या काही औषधांचा गैरवापर करून काही ब्राह्मणांनी अफाट संपत्ती जमा केली आणि काही ब्राह्मणांनी तर सप्तऋषींच्या उत्तराधिकाऱ्यांविरुद्ध चक्क बंडच पुकारलं. भयग्रस्त आवाजात मध्येच कणखला म्हणाली, सप्तऋषींचे उत्तराधिकारी म्हणजे? शिवानं विचारलं. ते सप्तऋषींचे उत्तराधिकारीच होते प्रभू, कणखलानं स्पष्टीकरण दिलं. ज्यावेळी कोणत्याही सप्तऋषीला आपला अंतकाल जवळ आल्याचं जाणवत असे त्यावेळी ते आपल्या नंतर आपला वारस म्हणून गुरुकुलातील एखाद्या व्यक्तीची नेमणूक करत असत. त्या वारसाला सप्तऋषींप्रमाणेच वागणूक दिली जात असे. म्हणजे सप्तऋषींच्या उत्तराधिकाऱ्यांच्या विरोधात बंड करणं हे सप्तऋषींविरोधातच बंड करण्यासारखं होतं. होय प्रभू, कणखलानं उत्तर दिलं. यातही सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे या बंडाचं नेतृत्व ब्राह्मण कुळातील उच्च जमातींकडून केलं जात होत. मोर, गरुड, हंस यासारखी चिन्ह धारण करणाऱ्या या जमाती होत्या. सर्वोच्च दर्जामुळे क्षत्रिय किंवा वैश्य यांच्याकडे काम करण्यास त्यांना अनुमती देण्यात आलेली नव्हती. व्यवहारी जगापासून त्यांनी दूरच राहणं अभिप्रेत होतं. पण तरीही ते मोहाला बळी पडले आणि कोणाकडेही काम करू लागले. आणि काही निवडक उपजाती एकनिष्ठ राहिल्या. उदाहरणार्थ तुमची कबूतर जात. क्षत्रियांसाठी काम करूनही मूळ आचारसंहितेशी तुम्ही लोक एकनिष्ठ राहिलात, बरोबर? शिवानं विचारलं. होय प्रभू, कणखला उत्तरली. तिचा ऊर अभिमानानं भरून आला होता. तिसरा प्रहर संपल्याचं सूचित करणारी शहरातील घंटा जोरात वाजली.
शिवासह त्या खोलीतील सर्वांनीच येणाऱ्या प्रहाराचं स्वागत करण्यासाठी झटपट एक छोटीशी प्रार्थना केली. मेलुहाच्या लोकांच्या काही पद्धती शिवानं आत्मसात केल्या होत्या. तेवढ्यात एक शूद्र आत आला. त्यानं प्रहर दिवा ठीकठाक केला. योग्य वेळ दाखवली जात आहे की नाही ते पाहिलं. त्यानंतर तो जसा शांतपणे आत आला होता तसाच शांतपणे निघूनही गेला. बागेत आता कोणत्याही वेळी सती आपलं नृत्य सुरू करेल हे शिवाच्या लक्षात आलं होतं. मग त्या क्रांतीमुळे कोणते बदल घडून आले महाराज? शिवानं विचारलं. तुम्ही पार्वतेश्वर आणि नंदी हे क्षत्रिय आहात, पण तरीही तुम्ही सर्वांनी सोमरस घेतला हे सत्य आहे. खरं तर तुमच्या साम्राज्यातील सर्वच्या सर्व चारही वर्णाचे लोक मला तरुण आणि आरोग्यपूर्ण असल्याचं आढळलं. याचा अर्थ असा आहे की सोमरस सर्वांनाच दिला जातो. हा बदल क्रांतीमुळेच घडून आला असेल, नाही का? होय प्रभू, ही क्रांती म्हणजेच राजा रामाचं राज्य होय. हा महान राजा अजूनही जिवंत आहे. जय श्रीराम, दक्ष म्हणाला. जय श्रीराम, जय श्रीराम, त्या खोलीतील प्रत्येकानंच म्हटलं. त्याच्या कल्पना आणि त्याचं नेतृत्व यामुळे मेलुहातील प्रत्येकाचंच जीवन अगदी नाट्यमयरित्या बदलून गेलं. खरं तर त्यामुळे इतिहासच बदलून गेला. पण राजा रामाची कथा सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक सुचवू का? अर्थातच महाराज, आता तिसरा प्रहर संपला आहे. आपण आता भोजनगृहात जाऊया का? मी कथा सुरू करण्यापूर्वी आपण भोजन करावं असं मला वाटतं, दक्ष म्हणाला. मला वाटतं ही अतिशय चांगली सूचना आहे महाराज, पण मला काही काळापुरतं इथून जाऊ द्याल का? कारण माझ्या एका पूर्वनियोजित भेटीची वेळ झाली आहे. जर तुम्ही अनुमती दिली तर आपण उद्या ही कथा पुढे सुरू करू, शिव म्हणाला. कणखलाचा चेहरा पडला तर पार्वतेश्वराच्या चेहऱ्यावर तिरस्कारयुक्त हास्य पसरलं. दक्षानं तरीही चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवलं होतं. तो म्हणाला, अर्थातच. आपण उद्या भेटूया प्रभू. उद्या दुसऱ्या प्रहरातील दुसऱ्या तासात आपण भेटलो तर चालेल का? नक्कीच महाराज. या गैरसोयीबद्दल मी आपली क्षमा मागतो. अजिबात नाही प्रभू. माझ्या एखाद्या रथातून तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचवण्याची व्यवस्था मी करू का? सतत हसऱ्या चेहऱ्यानं वावरणाऱ्या दक्ष राजानं विचारलं. आपण फारच आतिथ्यशील आहात महाराज, पण मी मला हव्या असलेल्या ठिकाणी माझा मी जाऊ शकेन. पुन्हा एकदा मी आपली क्षमा मागतो, शिव म्हणाला. खोलीतील प्रत्येकाला नमस्ते करून शिव आणि नंदी घाईघाईतच खोलीबाहेर पडले. कणखलानं दक्ष राजाकडे काहीतरी आरोप करत असल्याप्रमाणे पाहिलं. दक्षानं आपली मान हलवली. त्यानं हात उंचावून सर्वांना शांत राहण्याविषयी सुचवलं. ठीक आहे, आपण उद्या सकाळी भेटतो आहोत, नाही का? त्यानं शांतपणे विचारलं. महाराज, आपण वेळेचा अपव्यय करत आहात. निळकंठानं आपली जबाबदारी तातडीनं स्वीकारली पाहिजे, कणखला म्हणाली. त्याला थोडा वेळ द्या. आपण एवढा प्रदीर्घ काळ त्याची वाट पाहिली आहे. आणखी काही दिवस त्याला वेळ दिल्यानं आकाश कोसळणार नाही. पार्वतेश्वर अचानकच उठून उभा राहिला. दक्षाकडे तो खाली झुकला आणि म्हणाला, महाराज तुम्ही परवानगी दिलीत तर मीही जाऊ शकतो का? रानटी माणसांना प्रशिक्षित करण्यापेक्षा इतरही काही गोष्टी करण्याकडे मला लक्ष दिलं पाहिजे. निळकंठाविषयी तू अदबीनच बोललं पाहिजेस पार्वतेश्वर. तो निळकंठ आहे हे विसरू नकोस, दक्षानं त्याला तटावलं. ज्यावेळी तो खरोखरच काही गोष्टी करून दाखवेल त्यावेळी माझ्याकडून त्याला आदर मिळू शकेल, पार्वतेश्वरानं धुसफुसत सांगितलं. मी फक्त कर्तृत्वाचाच आदर करतो, इतर कशाचाही नाही. राजा रामाचा हा मूलभूत नियम होता. कोणीही जन्मानं किंवा लिंगामुळे श्रेष्ठ ठरत नाही, आणि नक्कीच गळ्याचा रंगही कोणाला श्रेष्ठ ठरवत नाही. फक्त कर्मानंच श्रेष्ठत्व प्राप्त होतं. आपल्या संपूर्ण समाजाचीच उभारणी बुद्धिनिष्ठ पायावर झालेली आहे. आपल्याला याचा विसर पडला आहे का? बस खूप झालं,
मला निळकंठाविषयी आदर आहे, याचा अर्थ प्रत्येकानंच त्याच्याविषयी आदर बाळगला पाहिजे. दक्ष म्हणाला,